A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. ड्रग्सच्या आहारी जाऊन आयुष्य बर्बाद करू नका असं आवाहन विद्यार्थ्यांना करताना ड्रग्स विक्री आणि बाळगणाऱ्यांची नावं पोलिसांना द्या असं आवाहन पोलीस डॉक्टरांसह मान्यवरांनी केलंय. ड्रग्ज मुक्त अभियान मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृह इथं पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. जोपर्यंत शाळेत जात असतात तोपर्यंत सगळं ठीक असतं, पण नंतर जेव्हा वयाच्या दुसरीपासूनच ते अगदी हट्ट करायला लागतात की मला हे चॉकलेट पाहिजे, मला हे लेस पाहिजे, मला हे कुरकुरे पाहिजे, तिकडे तुमचे ड्रग्जसाठी तयार होणारी भूमी तयार झालेली असते हे मी तुम्हाला आणि सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या मगाशी त्यांनी दाखवलं स्ट्रीट प्लेमध्ये की तो भस्मासूर आता 20व्या शतकात आला आहे. हा शतकातला आलेला भस्मासूर आहे तो तुमच्या आतमध्ये ज्या बेंबीपासून तुमचा जन्म झालेला आहे त्या बेंबीच्या भोवती जे लहान आतडं आहे त्याच्यात सुरू झालेलं आहे. मोठं आतडं ही सगळी घाण लगेच बाहेर काढत असतं, पण लहान आतड्यातली घाण बाहेर काढायला फार कमी औषधं असतात. आणि त्या लहान आतड्यामध्ये जेव्हा तो भाग तसाच राहतो त्यावेळेला त्याचे जे गॅसेस आणि वास असतो तो जेव्हा वरती जातो तेव्हा तुमचा मेंदू शरीरभर व्हायला लागतो आणि तुमचं मन जे आहे ते निर्णय घेण्याच्या क्षमतेपासून तेव्हा लांब जातं. आता आपल्याला ऑटिस्टिक चाइल्ड आणि सगळे जे मिळतात त्याचं मूळ कारण त्या आई वडिलांच्या गर्भामध्ये असलेल्या त्या सगळ्याच्या आहेत. पण तुम्ही प्लीज लक्षात ठेवा, जर का तुम्हाला एक चांगला भारत आणि चांगलं व्यसनाधीनतेपासून लांब जायचं असेल तर 99.99% तुम्ही घरातलं अन्न खा. तुम्ही प्रयत्न करा की आपल्या आईला सांगायचं की आम्हाला साधं दे पण घरातलंच दे. 28 वर्षाच्या मुलाबरोबर स्कूटरवरनं पळून चाललेली होती ती, जेव्हा केस माझ्याकडे आली आणि त्या मुलीला सांगितलं गेलं की अगं तू ज्या 28 वर्षाच्या माणसाबरोबर जातेस त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत, तो तुला काही वेगळ्या कारणासाठी इकडनं घेऊन जात होता, त्यांनी सर्व पोलिसांना तिने ब्लॅकमेल केलं की जर का त्याला तुरुंगामध्ये हात जरी लावला तर मी ते आत्महत्या करेन. मग ते पोलीस ओपसचे पोलीस माझे मित्र होते, ओळखीचे होते, म्हणून त्याने अनऑफिशियली ऑफिशियली ते माझ्याकडे आले. आणि तिची हिस्ट्री अशी होती की तिचे वडील रत्नागिरीला एका चायनीज हॉटेलमध्ये कुक होते आणि त्या हॉटेलमध्ये गुरुवारी सुट्टी असते कारण रविवारी चायनीज हॉटेल स्कूल असतात. आणि त्या गुरुवारी तो वडील जेव्हा रत्नागिरीवरनं वेताळ बांबवडीला त्यांच्या घरात यायचा त्याला तो शुक्रवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत चायनीजची सगळी सामग्री घरात आणून ठेवायचा. आणि ती मुलं दररोज आठवड्यातनं 3-4 चिकन त्याच्यानंतर ते चायनीज भेळ या सगळ्या गोष्टी खायचे. आणि त्या मुलीला जेव्हा आम्ही तिचं पोट साफ केलं तिच्या डोक्यातनं ती हवा जी गेली ती जेव्हा तिच्या गुदद्वारातनं संडासातनं आम्ही सगळी ती घाण बाहेर काढली त्यावेळेला 4 दिवसांनी तिला कळलं की आपण काय करतोय. आणि मग तिला ते सगळ्यात लक्षात आलं. त्यामुळे मुलांना प्लीज लक्षात ठेवा चायनीज भेळवर जी गर्दी होते ती विषकारक आहे. आई वडिलांना दररोज पाया पडूनच घराच्या बाहेर पडायचं. दुसरी गोष्ट नेहमी स्वतः कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहायचं. आणि तिसरी गोष्ट घरातलं अन्न खायचं. त्या 3 गोष्टी करा तुम्हाला जगात कोणी त्रास द्या आणि मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही पण अशा काही गोष्टी आजूबाजूला बघत असाल तर एक आपण भावी नागरिक म्हणून आणि एक आपण कुटुंबाचे सदस्य किंवा देशाचे नागरिक म्हणून तुम्ही याच्यामध्ये खूप चांगलं काम करू शकता. म्हणजे तुम्ही काय काम करू शकता तर अशा व्यसनाधीन लोकांना मदत करू शकता. ती कोणत्या तऱ्हेने की कुठे व्यसनमुक्ती केंद्र आहे, पोलीस आहे, तहसील ऑफिस आहे किंवा डॉक्टर्स आहे, त्यांची मदत घेऊन त्या कुटुंबाला तुम्ही मदत करू शकता की त्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा आजूबाजूचा कोणी आपला मित्र परिवार असेल, नातेवाईक असेल तर यांना आपण माहिती देऊ शकतो. म्हणजे आता आजच्या कार्यक्रमात
जी लोक व्यसनाधीन झाली असतील त्यांना दूर करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणते म्हणजे अंमली पदार्थ नकोच हा कन्सेप्ट मोठा, म्हणजे त्याचं कन्झम्पशनच करायचं नाही. सगळ्यात महत्वाचं त्या हे आहे, जर माझ्याकडे एखादा पेशंट आला क्लिनिकल ट्रीटमेंट मी देऊ शकतो, पण त्याचबरोबर खूप सारे पेशंट असे असतात जे आम्ही म्हणजे स्वतःहून सांगतो की तुम्ही सायकॅट्रिक ओपिनियन घ्या, मनोविकार तज्ज्ञांना दाखवा, आणि त्यानंतर म्हणजे मनोविकार तज्ज्ञांना दाखवणे ही पूर्ण कम्प्लीट ट्रीटमेंट असते. कारण एकदा पेशंट जर ट्रीट केला तर आणि जर त्याने ते कन्झम्पशन पूर्ण करायला सुरुवात केली तर तो 3-4 महिने परत परत देत राहतो आमच्याकडे, आणि अशा वेळी सायकॅट्रिक ट्रीटमेंट सगळ्यात महत्वाची ठरते. त्यासाठी म्हणजे मनोविकार तज्ज्ञांना दाखवणं, त्यांच्याजवळ फॉलोअप ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं, समाजसेवी संस्थांमार्फत जनजागृती होणं खूप गरजेचं आहे. आपण टीव्हीमध्ये, पिक्चरमध्ये किंवा मीडियामध्ये पाहतो की आपले आयडॉल्स, आपले हिरो हिरोईन्स त्याचे सेवन करत असतात, आणि आपल्याला कळत ना कळत वाटतं की आपल्या आयडॉलने जे सेवन केलं तर ते आपल्यासाठी पण चांगलं आहे. तर आपण तसंही उत्सुकतेपोटी किंवा टेस्ट घेण्याच्या ह्याच्या याच्यापोटी ड्रग्स सुरुवात करू शकता, किंवा दबाव आपल्यातल्या कोण गावातला मोठा मुलगा आहे, मित्र आहे, ते तुम्हाला दबाव आणू शकतो की तुम्हाला तू मित्र आहेस, तो घाबरतोस, तो एक खा, म्हणजे तुम्हाला तो यामध्ये ट्रेनिंग येईल, असेल देखील तुमच्यावर प्रयत्न होऊ शकतात. किंवा पुढे तुम्ही पुढे कामाला लागले कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये आणि त्या ठिकाणी देखील तुम्हाला कामाचा ट्रेस झाली तर तशीच वाटू शकते की आपण ड्रग्सच्या सेवन केलं पाहिजे. तर हे सर्व ड्रग्सचे दुष्परिणाम आपले खूप आहेत आणि आपले मान्यवर त्या ठिकाणी त्याबद्दल आपल्याला सविस्तर असं व्याख्यान देणार आहेत. ड्रग्सचे जे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये जो नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट आहे, त्या ऍक्ट अंतर्गत मादक द्रव्याचं सेवन करणं, मादक द्रव्य जेवण बाळगणं, त्याची विक्री करणं हे 27 प्रमाणे गुन्हा आहे, आणि त्याच्या अंतर्गत 5 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10,000 रुपये दंड इतकी शिक्षा पण त्या ठिकाणी म्हणजे कायद्यामध्ये आहे. आणि आपण आता जे पत्रकार पाहिलं त्यामध्ये देखील मादक द्रव्याच्या आहारी गेलेली तरुण मंडळी हे गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात, बऱ्याच ठिकाणी चोरी किंवा बलात्कार गुन्हेभंग यासारखे गुन्हे त्या ठिकाणी करतायत. मुलींमध्ये देखील काही ठिकाणी हे प्रमाण आढळतंय, आणि मग ड्रग्सच्या गुटख्यानंतर बेलकामध्ये मुली जर सापडल्या तर त्याचे पूर्तता करण्याकरता देह विक्री करणे किंवा इतर बाममार्गाला लागणे असे देखील भयानक प्रकार या ठिकाणी आढळून आलेले आहेत. म्हणूनच हा ड्रग्सचा भस्मासूर आपल्यापर्यंत येऊ नये. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.